नमस्कार, आपल्या सर्वांचे होम रेसिपी मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी अगदी कमीत कमी साहित्यात 5 मिनिटात बनवता येईल इतकी सोपी, हेल्दी तसेच चविष्ट रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। ही पौष्टिक रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर पाहिजे पालक। तर या ठिकाणी मी जवळपास अर्धी जुडी पालक व्यवस्थित धुवून कापून घेत आहे। कसं असतं, आपण मुलांना काहीतरी पौष्टिक खाऊ घालण्याचा भरपूर प्रयत्न करतो, पण बऱ्याच मुलांना असे पदार्थ खाऊ वाटत नाहीत, त्यात खास करून पालक आणि मेथी। मग अशा वेळी वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घातलात तर ते फार आवडीने खातील। अगदी तशीच ही रेसिपी आहे। तर या ठिकाणी मी पालकला बारीक बारीक चिरून एका मिक्सिंग बाउल मध्ये काढला आहे आणि सोबतच 2 मध्यम आकाराच्या टमाटरलाही लहान आकारात कापून टाकलेत। तर असं खलबत्त्यात 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच अद्रकचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्यांना टाकून हे छान वाटलं जावं म्हणून सोबत थोडस मीठ टाकून वाटत आहे। तुमच्या वेळेनुसार शक्य असेल तर खलबत्त्यात वाटा, अन्यथा मिक्सर मध्ये वाटलं तरीही चालेल। आता यात टाकायचा 1/2 छोटा चमचा ओवा आणि सोबत 1 लहान चमचा पांढरी तीळ, 2 चिमूट हळदी पावडर, 1/2 लहान चमचा लाल मिरची पावडर, 1/2 लहान चमचा गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर टाकून थोडस मीठ टाकूया। आपण आलं लसणाच्या पेस्ट बरोबर ही मीठ टाकलं होतं, त्यामुळे थोडं बेतानेच टाका। आणि नंतर बाइंडिंग साठी मी इथं 3 चमचे बेसन म्हणजे चण्याचं पीठ टाकलं आहे। तुम्ही गव्हाचं पीठ किंवा जास्तच पौष्टिक बनवायचं असेल तर ओट्सला मिक्सर मध्ये वाटून त्याची पावडर बनवून टाकलात तरीही चालेल। तर अशा पद्धतीने अगोदर पाणी न घालता कुस्करत व्यवस्थित मिक्स करा, कारण की पालकला पाणी सुटतं आणि त्यात टमाटर टाकलेत मग तर काय विचारायलाच नको। म्हणून अगोदर पाणी न घालता कुस्करत गरज वाटली तर थोडस पाणी आणि बेसन टाका, कारण पालकला आणि टमाटरला किती पाणी सुटतं त्यावर अवलंबून आहे। तर या ठिकाणी मी एकूण 4 चमचे बेसन आणि थोडस पाणी टाकून असं सरभरीत मिश्रण बनवलं आहे। आता याला थोडस बाजूला ठेवून नाश्त्यासोबत खाण्यासाठी डीप बनवून घेऊ। त्यासाठी मी एका पॅन मध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यात थोडीशी मोहरी आणि थोडं जिरं आणि तसेच 5-6 कढीपत्त्याची पानं टाकून यात मोड आलेले जवळपास 3 चमचे चणे टाकलेत। तर असं चण्यांना थोडस परतून वरून 2 चिमूट लाल तिखट टाकूया आणि नंतर खूप वेळ नाही थोडसच परतून घेऊ। या ठिकाणी मी 1/2 वाटी दह्याला फेटून स्मूथ करून घेतलंय आणि हे दही बाहेरचं असल्यामुळे थोडं आंबट आहे, त्यामुळे थोडीशी साखर आणि चवीपुरतं काळं मीठ व तसेच थोडा चाट मसाला आणि नंतर थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करू आणि डीप बनवून घेऊ। आपण काय करतो, बऱ्याचदा नाश्ता मियोनीज, शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर खातो, त्याचाच हा उत्तम घरगुती पर्याय तर आहेच, पण तितकाच हेल्दी व टेस्टीही लागतो। तर डीप बनवून त्याला बाजूला ठेवलं आणि नंतर नॉनस्टिकच्या तव्याला थोडस तेल लावून पालक टमाटरच्या मिश्रणातलं जवळपास पळीभर मिश्रण तव्यावर टाकून असं हाताने पसरवून घेत आहे। शक्य असेल तर हाताने पसरवा, नाही तर चमच्याच्या साह्याने हलकस जाडसर पसरवून घ्या। आणि हो, जर तुम्ही लोखंडाच्या किंवा अल्युमिनियमच्या तव्यावर हे बनवत असाल आणि तो रुळलेला नसेल तर सुरुवातीचा हा एखादा बिघडू शकतो, मग अशा वेळी थोडं जास्त तेल वापरा, मग व्यवस्थित बनतील। तर पहा, असं दोन्ही बाजूनी 2-3 वेळा आलटून पलटून छान भाजून घ्यायचं आहे। हा जर तुम्हाला खरपूस बनवायचा असेल तर आणखीन थोड्या वेळ भाजून खरपूस बनवा, तोही खायला खमंगच लागतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला हवे तितके पराठा, चिला, थालीपीठ हवं ते नाव देऊ शकता। तर ही फार लवकरात लवकर बनणारी रेसिपी आहे। हा नाश्ता कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा।